मराठी चित्रपटाला प्राईम टाईम शोज न मिळणे ही गोष्ट खूपच जुनी आहे, पण मराठी प्रेक्षकांच्या त्यावर कधी जास्त लक्ष गेलेलंच नाही आहे. पण सध्या शेर शिवराज या चित्रपटाला प्राईम टाईम शोज नाही मिळाल्यामुळे मराठी प्रेक्षकांचे लक्ष आता या मुद्द्यावर गेलं आहे की मराठी चित्रपटांना प्राईम टाईम शोज मिळत नाही. आणि जर एखाद्या मराठी चित्रपटाला प्राईम टाईम शो मिळाला म्हणजे त्या मराठी चित्रपटाचं भाग्य खूप चांगलं आहे. देवाची कृपा समजायची की त्या मराठी चित्रपटाला प्राईम टाईम शो मिळाला, त्या चित्रपटाचं नशीब खूप चांगलं आहे की त्या मराठी चित्रपटाला प्राईम टाईम शो मिळाला. कारण की प्राईम टाईम शो तर दूरची गोष्ट झाली, मराठी चित्रपटाला शोज मिळणे हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि जर आता आपण प्रश्न विचारला की मराठी चित्रपटाला प्राईम टाईम शोज का मिळत नाही, तर खूप लोक असं उत्तर देतील की मराठी चित्रपट बघायला ऑडियन्स येत नाही म्हणून मराठी चित्रपटाला प्राईम टाईम शो देण्यात येत नाही, किंवा जो चित्रपट जास्त चालतो त्यालाच प्राईम टाईम शो देण्यात येतात. थोड्या वेळासाठी असं मान्यसुद्धा केलं तरी खूप सारे असे एक्झाम्पल आहे की जे चित्रपट लोकांना आवडले नाही आहेत आणि ते चित्रपट जास्त कमाईसुद्धा करत नाही आहे तरी त्या चित्रपटांना प्राईम टाईम शोज देण्यात येतात. लेटेस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं तर हिरोपंती 2, सगळ्यात बेकार चित्रपट जो कोणालाच आवडलेला नाही आहे तरी त्या चित्रपटाला प्राईम टाईम शोज देण्यात येत आहे आणि आतासुद्धा त्या चित्रपटाला प्राईम टाईम शोज मिळाले आहेत, तर का बरं? तर हा सुद्धा एक प्रश्न आहे की जर या चित्रपटांना कोणी बघायला जात नाही, हे चित्रपट ऑलरेडी फ्लॉप झालेले असतात, तर या चित्रपटांना प्राईम टाईम शोज का बरं देण्यात येतात? आणि जे लोक म्हणतात ना की ऑडियन्स मराठी चित्रपट बघायला जात नाही, तर गेल्या काही महिन्यापासून मी स्वतः एक्झामिन करता की ऑडियन्स मराठी चित्रपट बघायला येतात, पण मराठी चित्रपटाचे शोजची टायमिंगच असे असतात की त्या वेळेला जास्त ऑडियन्स येऊ शकत नाही तरी खूप सारी ऑडियन्स चित्रपट बघायला येतात. सकाळी 9 शो म्हणा की दुपारी 4 शो म्हणा, ऑडियन्स बघायला येतात, पण त्यावेळेस जास्त ऑडियन्स येऊ शकतच नाही. त्यामुळे मराठी चित्रपटाला प्राईम टाईम शो मिळणे गरजेचे आहे. आणि आम्ही हे नाही म्हणता की प्राईम टाईममध्ये फक्त मराठी चित्रपट चालवा, प्रत्येक दिवशी एक प्राईम टाईम शो एका मराठी चित्रपटाला मिळालाच पाहिजे, एवढंच मागणं आहे सर्वांस. कारण की काही ऑडियन्स असे असतात की जे स्वतःच्या सोयीनुसार चित्रपट बघायला जातात, आणि जर त्यांच्या सोयीनुसार वेळेवर चित्रपटाच्या शोज अवेलेबलच नसेल तर तो चित्रपट ते ऑडियन्स बघणारच कसे? त्यामुळे मराठी चित्रपटांना प्राईम टाईम शोज मिळणे हे गरजेचे आहे आणि आपण कोणती भीक नाही मागत आहोत, हा आपला हक्क आहे. महाराष्ट्रामध्ये जर मराठी चित्रपटाला प्राईम टाईम शोज मिळत नसतील तर मग मराठी चित्रपटांनी जावं कुठे? त्यामुळे कुठल्याही हालतीत दिवसातला एक प्राईम टाईम शो तरी मराठी चित्रपटाला मिळायला हवा, कारण की एक मराठी प्रेक्षक म्हणून हा आपला हक्क आहे आणि हा आपल्याला मिळायलाच हवा.